बाकी सलूत आठ तुम्हाला गोमास आठ तुम्हाला त्याच्यावरती अनेक लोकांना जवळपास देशामध्ये 100 वरती लोकांना मारलेत. उत्तर प्रदेशमध्ये तर अशी घटना घडली की एका माणसाला ठार मारला आणि ठार मारल्यानंतर कळलं की ते बीफ नव्हतं ते मटण होत. मी तुम्हाला आता ह्या भारतीय जनता पक्षाच्या कारकिर्दीतली गेल्या 5 वर्षातली त्यांच्या त्यांच्या राज्यामधली गायींची परिस्थिती फक्त मी तुम्हाला फोटोद्वारे दाखवतो, तेवढी फक्त बघा. तुम्ही फोटो दाखवा दे. राजस्थान मध्ये 70,000 गायी मेल्या अन्न न मिळाल्यामुळे. छत्तीसगड मध्ये हा बीजेपीचा एक माणूस आहे, त्याचं हे शेल्टर आहे, तिथे मेल्यात. पण तुमच्यामध्ये एक असं निर्माण करायचं की बाबा बघा हा बीफ खातो, हा असं करतो, मग हे सगळे मुसलमान असतात, मग हे गाय कापतात. अहो जर सगळ्यांनी गायी कापल्या असत्या ना, मग दूध कोणी दिलं असतं? तू बोलू शकतो, मी नाही बोलू शकत. इकडे मला ऐकू आलं बरोबर. आणि हे जे सगळं गोहत्या, गोमांस, गोरक्षा याच्यावरती जे गेले काही वर्ष, गेले काही दिवस, महिने, वर्ष जे काही चालू होतं ना या देशामध्ये, आता नरेंद्र मोदी काय स्वतः म्हणतायत हे तुमच्या कानाने ऐका, डोळ्याने बघा. तुमचा तुमच्या पंतप्रधानावरती विश्वास बसणार नाही. दाखवा. अब्दुल खानों की बात करते हैं. एक समुदाय विशेष की रोजी रोटी भी है, उससे जुड़ी है. दूसरी बात है कि एनडीए के कार्यकाल में भी मीट एक्सपो बड़े पैमाने पर हुआ, तो उस समय आपकी सरकार ने क्यों नहीं किया कुछ? मैं देखूंगा उस समय उनके क्या प्रॉब्लम थे, मैं देखूंगा. लेकिन इन दिनों स्थिति गंभीर होती थी उस समय. हो सकता है शुरू में, मेरे पास डिटेल नहीं है, उस समय हो सकता है कि हमारे पास दूध न देने वाले पशुओं की संख्या एक्सेस हुई हो, उसमें से एक विचार बना हो. लेकिन ये आपकी जानकारी सही नहीं है कि कोई एक कम्युनिटी इस बिजनेस में है, ऐसा नहीं है जी. मेरे कई जैन मित्र हैं जो इस व्यापार में है, इसको किसी कम्युनिटी से मत जोड़िए. मेरे कई जैन मित्र हैं जो इस बिजनेस में हैं, मैं गाय कापणे, बीफ एक्सपोर्ट करणे आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये यांचे काही मित्र आहेत, जैन मित्र. मग कशासाठी अख्खा देशभर गोंधळ घातलात? जी माणसं मारत होती लोकांना, जे कापत होती लोकांना, त्यावेळेला पंतप्रधान का नाही बोलले? त्यांनी का नाही या गोष्टी थांबवल्या?